नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आय टी आय शेक्सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जसं तुम्हाला माहितीच आहे, आपण एन सी व्ही टी एक्झाम प्रिपरेशन अशा प्रकारचं एक सेशन चालू केलेलं आहे. मित्रांनो, जसं की आता तुम्हाला माहितीच आहे, जवळपास आता एन सी व्ही टीचे एक्झाम जवळ येत आहेत, त्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी एक्झाम प्रिपरेशन या ठिकाणी घेत आहोत. मित्रांनो, आपण याच्या अगोदर सिरीज नंबर 1 या ठिकाणी अपलोड केलेली आहे, तो जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणाहून तुम्ही तिथं पाहू शकता. चला तर मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे सिरीज नंबर 2, याच्यामध्ये आज आपण महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत. मित्रांनो, चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या सिरीजला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या सिरीजमधला पहिला क्वेश्चन आणि महत्त्वाचा क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द सेफ्टी साईन. प्रश्न असं विचारलेले आहे, तुमच्यासमोर जे सिम्बॉल दिसते त्या सिम्बॉलमधला या सिम्बॉलमधला यापैकी कोणत्या प्रकारातला तो सिम्बॉल आहे असे त्या ठिकाणी विचारले. चला तर मग ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर ए आहे वॉर्निंग साईन, ऑप्शन नंबर बी इन्फॉर्मेशन साईन, आणि ऑप्शन नंबर सी मॅन्डेटरी साईन, आणि ऑप्शन डी आहे प्रोहिबिशन साईन. मित्रांनो, वेगवेगळे सिम्बॉलचे प्रकार असतात जे की आपल्याला सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून प्रदान करण्यात आलेले आहेत. मग त्यापैकी हा जो सिम्बॉल दाखवलेला आहे तो कशा प्रकारचा आहे? मित्रांनो, हा सेफ्टी साईनवर आपण एक डिटेल व्हिडिओ जर या ठिकाणी अपलोड केलेला आहे, तर जर तुम्ही जर बघितला नसेल तर त्या ठिकाणाहून तुम्ही आपल्या चॅनलच्या हेतून तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, वॉर्निंग साईन, वॉर्निंग म्हणजेच काय? आपल्याला एखादं काम करण्यास त्या ठिकाणी मनाई करतात, अशा प्रकारचे सिम्बॉल या ठिकाणी येतात. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं आपण, इन्फॉर्मेशन साईन म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी माहिती देणारे साईन. त्याच्यानंतर मॅन्डेटरी साईन, कंपल्सरी साईन. मॅन्डेटरी साईन म्हणजेच काय? कंपल्सरी साईन, मग आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या जर कवर करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याला अवलंबणं बंधनकारक असतं, अशा प्रकारचे साईन. त्याच्यानंतर आहे प्रोहिबिशन साईन्स, चेतावणी दर्शक वगैरे या ठिकाणी सिम्बॉल वगैरे असतात. हा जो तुम्हाला सिम्बॉल दाखवलेला आहे मित्रांनो, तो कोणत्या प्रकारात येतो असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मित्रांनो, तर तो बघा, इन्फॉर्मेशन साईन म्हणजेच काय दर्शवतो? तो इन्फॉर्मेशन दर्शवतं की आपल्याला या ठिकाणी हॉस्पिटल वगैरे या ठिकाणचा जो सिम्बॉल आहे, मेडिकल वगैरे जो काय सिम्बॉल आहे, त्या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला माहिती दर्शवतं. म्हणून या प्रकारात येणाऱ्या सिम्बॉलला काय म्हणतो आपण? इन्फॉर्मेशन साईन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ BIS. जो काय BIS आहे त्याचा फुल फॉर्म काय आहे असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन नंबर ए आहे बोर्ड ऑफ इंडियन स्टँडर्ड, ऑप्शन नंबर बी आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, ऑप्शन नंबर सी आहे बोर्ड ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्ड, आणि डी आहे ब्युरो ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्ड. मित्रांनो, सुरुवातीला समजून घ्या की ही BIS काय आहे. ही काय आहे मित्र, माहिती आहे का मित्रांनो, की ही संस्था आहे. ही संस्था काय करतं माहिती आहे काय? की प्रत्येक वस्तूचं नामांकन करतं, की त्याला स्पेसिफिकेशन ठरवतं की ही वस्तू आहे, मग ही वस्तू काय करायला पाहिजे, किती असायला पाहिजे हे ठरवतं. मग याचा जो काय फुल फॉर्म आहे मित्रांनो, तर तो आहे ऑप्शन नंबर आपला उत्तर बी, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, भारतीय मानक संस्था अशा पद्धतीने याला म्हटलेलं असतं. म्हणजे समजून घ्या, आपली जर फाईल असेल तर ती फाईलचं स्पेसिफिकेशन देतं, प्रत्येक गोष्टीचं जे काय टेक्निकल आहे त्या प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी काय करते ती संस्था, स्पेसिफिकेशन देतं. त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 3, विच वन ऑफ द फॉलोइंग मेटल्स डज नॉट रिक्वायर्ड एनी कूलंट ड्युरिंग रिमिंग. आता ही रिमिंगची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला करायची आहे, तर रिमिंगची प्रक्रिया करत असताना असा कोणता मटेरियल आहे ज्याच्या अगोदर कूलंटची गरज लागत नाही, त्या ठिकाणी कूलंट आपल्याला वापरायची गरज नाही, अशापैकी या ठिकाणी कोणता मटेरियल आहे ते आपल्याला यांना सांगायचं असं या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेले. तर क्वेश्चन नंबर ए आहे अल्युमिनियम, बी आहे कास्ट स्टील, सी आहे कॉपर, आणि ऑप्शन नंबर डी आहे कास्ट आयरन. प्रश्न परत एकदा समजून घ्या मित्रांनो, प्रश्न काय विचारलेले आहे की आपल्याला रिमिंगची प्रक्रिया करायची आहे, रिमिंगची प्रक्रिया करत असताना असा या चारीपैकी असा कोणता मटेरियल आहे ज्या ठिकाणी आपल्याला रिमिंग करत असताना कूलंटची गरज लागत नाही, कूलंट आपल्याला त्या ठिकाणी लागत नाही असे त्यापैकी आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले. तर मित्रांनो, त्याचा राईट आन्सर आहे कास्ट आयरन, कारण की हा कास्ट आयरन मित्रांनो सेल्फ लुब्रिकेटेड असतो, यांना दुसऱ्या आपल्याला दुसऱ्या एखाद्या कूलंट टाकायची या ठिकाणी गरज लागत नाही. ज्यावेळेस आपण ॲल्युमिनियम वापरतो त्यावेळेस आपण या ठिकाणी केरोसिन वगैरे वापरतो. चला बघूया मित्रांनो क्वेश्चन नंबर आजचा 4, अ कटिंग टूल यूज्ड टू फिनिश अँड इन लार्ज अ होल इज नाउन एज. प्रश्न असं विचारलेलं आहे मित्रांनो की आपल्याला एक फिनिश होल केलेलं आहे, त्या होलला आपण ठराविक मापामध्ये काय करायलो माहिती आहे का? मोठं करायलो, इन लार्ज करायलो, त्याला वाढवायलो. मग त्या
ला काय म्हणतात असे या ठिकाणी प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे. तर ऑप्शन नंबर एक आहे ड्रिल, ऑप्शन नंबर बी आहे टॅप, ऑप्शन नंबर सी आहे डाय आणि ऑप्शन नंबर डी काय मित्रांनो रिमर. प्रश्न परत एकदा समजून घ्या मित्रांनो की एक अशी प्रक्रिया, अशी कोणती प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आपण होल केल्याच्या नंतर काय केलं आपण ड्रिल केलं, ड्रिल केल्याच्या नंतर होलला त्या काय करतो आपण फिनिश करून त्या फिनिशिंग होलला काय करतो थोडंसं इनलार्ज करतो म्हणजेच काय वाढवतो. मग त्या प्रकारची प्रक्रिया कोणती आहे या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याला. तर ऑप्शन जर बघितलं तर आपण आपण ड्रिल आहे, ड्रिलनं काय करतो माहिती आहे का आपण ड्रिल करतो, टॅप आहे टॅपनं काय करतो थ्रेडिंग करतो, डाय काय करतो आपण एक्स्टर्नल टॅपनं इंटरनल थ्रेडिंग करतो आणि डायनं काय करतो आपण एक्सटर्नल थ्रेडिंग करतो. तर मित्रांनो याचं जर आन्सर राईट जर आन्सर बघितलं तर तो आहे मित्रांनो रिमर. आता हा जो काही रिमर आहे मित्रांनो तर हे दोन प्रकारचे रिमर असतात, एक हँड रिमर असतात एक मशीन रिमर असतात. रिमर काय करतो माहिती आहे का हाताने ज्यावेळेस वापरतो त्याला हँड रिमर म्हणतो आणि मशीनवर ज्यावेळेस वापरतो आपण याला काय म्हणतो मशीन रिमर म्हणतो. हा रिमरचं काय काम आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण ड्रिलिंग होल केलं, होल केल्याच्या नंतर याच्यामध्ये असे स्पॉट वगैरे कडेला वगैरे स्पॉट वगैरे या ठिकाणी मिळतात म्हणजेच काय ॲक्युरेट आपल्याला ज्या मापाचा होल पाहिजे त्या मापाचा होल या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. त्याच्यासाठी या ठिकाणी आहे त्या होलला काय करतो फिनिशिंगमध्ये ॲक्युरेट मापामध्ये आणण्याच्या क्रियेला काय म्हणतो आपण या ठिकाणी रिमर असं या ठिकाणी म्हणतो. तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. द ग्रूव्स प्रोव्हाइड ऑन द इंटायर लेंथ ऑफ द बॉडी ऑफ अ ट्विस्ट ड्रिल आर कॉल्ड. प्रश्न असा विचारलेला आहे की जो काय आपली ड्रिल बीट असतं त्या ड्रिल बीटवर अशा प्रकारची जे काय गाळा वगैरे असतो तो खाच वगैरे असतो त्या खाचेला काय म्हणतात असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर ऑप्शन नंबर ए आहे लिप्स, ऑप्शन नंबर बी आहे वेब्स, ऑप्शन नंबर सी आहे मार्जिन आणि ऑप्शन नंबर डी आहे फ्लूट्स. तर मित्रांनो याचा जो काय राईट आन्सर आहे ते आहे फ्लूट्स. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा जो काही गाळा या ठिकाणी दिसायला आहे याला काय म्हणतो आपण फ्लूट्स म्हणतो. आता याच्या डिटेल्समध्ये जर बघायला गेलं तर या ठिकाणी जेव्हा असतो ते टँग असतं, हावाला जो भाग आहे तो शंखचा आहे, या ठिकाणचा जो भाग दिसायला तो कटिंग आहे, त्याच्यानंतर इकडं जर बघितलं आपण लिप्स आहे आणि या ठिकाणी जर बघितलं आपण या ठिकाणी जर अशा जाड अशी जर रेषा दिसत असेल ते तर त्याला आपण या ठिकाणी मार्जिन वगैरे म्हणतो मित्रांनो. तर याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो ते काय फ्लूट्स. आता या फ्लूट्सचं काय काम आहे तर फ्लूट्सचं काय काम आहे माहिती आहे का मित्र, ज्यावेळेस आपण याला कुलंट करतो याला कुलंट देतो, कुलंट दिल्याच्या नंतर हे कुलंट आपण वरून देतो, वरून दिल्याच्या नंतर तो काय करतो त्याचं काय काम आहे या गाळ्याचं की या कुलंटला याच्या पॉईंटपर्यंत पोहोचवणं, कटिंग पॉईंटपर्यंत पोहोचवणं. त्याच्यानंतर जे काय कटिंग झालेले चिप्स आहेत त्या चिप्स या फ्लूटच्या माध्यमातून कुठं काढतो तो बाहेर नेणे. कशाचं काम आहे या फ्लूटचं काय काम आहे त्यानंतर बघा. क्वेश्चन नंबर 6 आहे आपला अ होल विच इज नॉट मेड थ्रो फुल डेप्थ ऑफ द कंपोनंट इज नाउन ॲज. प्रश्न असं विचारलेलं आहे मित्रांनो आपल्याला की एक असा होल आहे तो होल कम्प्लेटली या ठिकाणी जर होल केला आपण तो कम्प्लेटली बाहेर आता ड्रिलिंग केल्याच्यानंतर आपण पूर्ण होल करतो या ठिकाणी मग तो असा नसून तो काय केलेला माहिती आहे का मित्रांनो की या होलवर म्हणजे फक्त का फक्त अर्धवटच होल केलेलं आहे, इथपर्यंतच होल केलेलं आहे, इथून खाली या ठिकाणी होल केलेलं नाही. मग अशा होलला या ठिकाणी काय म्हणतात ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन नंबर ए आहे कोर होल, ऑप्शन नंबर बी आहे ब्लाइंड होल, ऑप्शन नंबर सी आहे पिन होल आणि ऑप्शन नंबर डी आहे बोर होल. तर मित्रांनो याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो ते आहे ब्लाइंड होल. आता ब्लाइंड होल काय म्हणतात माहिती आहे काही जर आपण जर हिजर राहायला एखाद्या जॉबला जर आपण या ठिकाणी ड्रिलिंग करायचं आहे मग या ड्रिलिंग करत असताना आपल्याला काय करतो माहिती आहे का आपण इकडून ड्रिल बीट येतं आपलं ड्रिल बीट कटिंग करत येत असतं कटिंग करत असतं मग एक प्रकारचं होल करतो आपण आर पार याला म्हणतो मित्रांनो थ्रो होल याला म्हणतो थ्रो होल. त्याच्यानंतर जो दुसरा जो पार्ट करतो आपण या ठिकाणी दुसरा जे काय होल करतो याच्यामध्ये होल करत असताना काय करतो हाच कटिंग पॉईंट आपला ड्रिलचा येत आहे इकडून येत असल्यानंतर फक्त इथपर्यंत म्हणजे ठराविक लांबीपर्यंतच काय करतो आपण या ठिकाणी होल करतो मग अशा होलला काय करतो आपण याला ब्लाइंड होल असे म्हणतात कारण की याच्या खाली आपण ड्रिल केलेलं नाही याला काय म्हणतो तो कसा एक आंधळ होळ या ठिकाणी याला आपण म्हणतो. तर ऑप्शन त्याच्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 7 आहे आपलं तर अ ड्रिल होल गोज आउट ऑफ सेंटर ड्यू टू म्हणजे जो काय आपलं ड्रिल होल करायचं आहे त्यावेळेस आपल्याला जो काय ड्रिल बीट आहे तो सेंटरच्या आउट फिरायला मग त्याचं कारण काय याचं रिझन या ठिकाणी विचारलेलं आहे. तर ऑप्शन नंबर ए आहे इम्प्रॉपर क्लॅम्पिंग ऑफ वर्क पीस म्हणजेच काय जो काय आपला वर्क पीस आहे जो बेंचवाईज आपला आहे सॉरी मशीनवाईजमध्ये काय केलेलं आहे व्यवस्थित बसवलेलं नाही. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी आहे वर्क पीस हॅविंग ब्लो होल्स. त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे सेंटर पंच मार्क नॉट बिंग लार्ज इनफ टू गिव प्रॉपर सीट
टू द चिझल एज ऑफ ड्रिल. म्हणजे जो काय आपण या ठिकाणी ड्रिलिंग करत असताना आपण काय करतो, या ठिकाणी पंच मारतो, तो जो काय पंच आहे तो सेंटर पंच आपण याला म्हणतो. तर तो केलं काय केलेलं आहे माहिती आहे का, मोठा न मारलेला, असं या ठिकाणी ऑप्शन नंबर सी आहे आपला. आणि ऑप्शन नंबर डी आहे एनी ऑफ द अबो. प्रश्न परत एकदा समजून घ्या मित्रांनो, की प्रश्न काय म्हणतं आहे की आपल्याला ज्यावेळेस ड्रिलिंग करतो तर याचा जो काय सेंटर पॉईंट असतो ड्रिलचा, मग ते सेंटर पॉईंट काय असतो, सेंटरला नसून तो कसा असा आउट फिरायला, मग त्याचं रिझन काय आहे. तर ऑप्शन नंबरमध्ये हे सांगितलं इम्प्रॉपर क्लॅम्पिंग, म्हणजे जॉब व्यवस्थित बसवलेला नाही. त्याच्यानंतर वर्क पीस हॅविंग ब्लो होल्स, त्याच्यानंतर अगोदरच होल या ठिकाणी केलेले येतो. त्याच्यानंतर सी आहे सेंटर पंच जे आहे काय आपला व्यवस्थित मारलेला नाही. तर या तिन्ही गोष्टी जर या ठिकाणी जर बघितल्या मित्रांनो, तर तिन्ही गोष्टीमुळे काय होतं, आपला सेंटर ड्रिल काय होतं, व्यवस्थित फिरत नाही. म्हणून याचं उत्तर काय, एनी ऑफ द अबो, म्हणजे वरीलपैकी सर्व अशा प्रकारचं या ठिकाणी येईल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8 आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग कूलंट इज यूज्ड फॉर रिमिंग ॲल्युमिनियम वर्कपीस. आता या ठिकाणी रिमिंगची प्रक्रिया करणार आहे या ठिकाणी, आणि मटेरियल आहे ॲल्युमिनियम. मग त्या ॲल्युमिनियम मटेरियलवर रिमिंगची प्रक्रिया ज्यावेळेस आपण करतो, तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं कूलंट आपण या ठिकाणी वापरणार आहात, असं या ठिकाणी विचारलेलं आहे मित्रांनो. तर पहिला ऑप्शन आहे केरोसिन, ऑप्शन बी आहे वॉटर, ऑप्शन सी आहे एअर प्रेशर, आणि ऑप्शन डी आहे लॉर्ड ऑइल. याच्या अगोदर ज्यावेळेस कास्ट आयरनचा क्वेश्चन आला होता मित्रांनो, त्यावेळेसच मी याला क्लिअर केलं होतं की ज्यावेळेस ॲल्युमिनियम असतो त्यावेळेस आपण काय वापरतो, केरोसिन वापरतो. चला बघ नंतर बघूया पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9, द पॉईंट अँगल ऑफ ट्विस्ट ड्रिल फॉर जनरल पर्पज. म्हणजे जो काय आपली ट्विस्ट ड्रिल आहे, त्या ट्विस्ट ड्रिलचा जनरल पर्पजसाठी का कटिंग अँगल किती असतो, जो काय अँगल असतो तो ड्रिलचा तो किती असतो, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर ऑप्शन नंबर ए आहे 135 डिग्री, ऑप्शन नंबर बी आहे 118 डिग्री, आणि ऑप्शन नंबर सी आहे 90 डिग्री, आणि ऑप्शन नंबर डी आहे 60 डिग्री. तर मित्रांनो याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो ते आहे 118 डिग्री. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर आपला 10, द प्रोसेस ऑफ इनलार्जिंग द इंड ऑफ अन एक्झिस्टिंग होल टू अकोमोडेट द हेड ऑफ सॉकेट स्क्रू इज कॉल्ड. म्हणजे प्रश्न असं विचारले मित्रांनो की अगोदर एक या ठिकाणी होल केलेले, मग ह्या होलला काय करायला माहिती आहे का मित्रांनो, आपण याला काय करायलो, थोडंसं मोठं करायलो. हे अशा पद्धतीने या ठिकाणी काय करायलो, मोठं करायलो. मग त्या मोठ्या करण्याच्या क्रियेला एक्झिस्टिंग म्हणजेच काय आहे, ते एक या ठिकाणी होल आहे, त्या होलला काय करायलो आपण, मोठं करायलो. मोठं कशासाठी करायलो, सॉकेट स्क्रू वगैरे या ठिकाणी बसवण्यासाठी. मग त्या प्रक्रियेला काय म्हणतात, अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. तर ऑप्शन नंबर ए आहे स्पॉट फेसिंग, ऑप्शन नंबर बी आहे ड्रिलिंग, ऑप्शन नंबर सी आहे काउंटर सिंकिंग, आणि ऑप्शन नंबर डी आहे काउंटर बोरिंग. तर मित्रांनो जे काय स्पॉट फेसिंग वगैरे असतं, या अशा सरफेसवर करणारी क्रियाला आपण काय म्हणतो, याला स्पॉट फेसिंग म्हणतो. ड्रिलिंग म्हणजे तुम्हाला माहीतच आहे त्या ठिकाणी होल करणारं. काउंटर सिंक म्हणजेच काय आहे, त्या होलला, इथं होल आहे पण या होलला काय करायला माहिती आहे का मित्रांनो, आपण अशा होलला अशा एक अँगलमध्ये बिवेलिंगमध्ये काय करायला, आपण याला मोठं करायला, म्हणून याला या ठिकाणी काउंटर सिंकिंग म्हणलेलं आहे. म्हणून याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो, तर ते आहे काउंटर बोरिंग. म्हणजेच काय, या ठिकाणी एक होल आहे, आहे त्या होलला ठराविक याच्यामध्ये काय करायला, आपण मोठं करायलो, म्हणून याला काय म्हणलेलं आहे काउंटर बोरिंग. पण हे मोठं ज्यावेळेस करतो आपण, याला या ठिकाणी जर बघितलं तर राईट अँगल आहे. मोठं करण्याच्या वेगवेगळ्या प्रकार, आताच तुम्हाला सांगितलं की मोठं या पद्धतीनं काउंटर सिंकिंग पद्धतीसुद्धा करता येतं आपल्याला. मग हा काय झाला माहिती आहे का, हा काउंटर सिंकिंग आहे. त्याच्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर आपला 11, द प्रोसेस ऑफ बिवेलिंग द इंड ऑफ एक्झिस्टिंग होल इज कॉल्ड. आताच प्रश्न आला होता मित्रांनो, त्याच्याशी रिलेटेडच हा दुसरा क्वेश्चन आहे. आहे त्या होलला काय करायला माहिती आहे का, एक्झिस्टिंग होलला बिवेलिंग करायलो. म्हणजेच काय, एखाद्या अँगलमध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी काय करायला, याला मोठं करायलो. म्हणून त्या प्रक्रियेला काय म्हणतात, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर ऑप्शन नंबर ए आहे स्पॉट फेसिंग, ऑप्शन नंबर बी आहे बोरिंग, ऑप्शन नंबर सी आहे काउंटर सिंकिंग, आणि ऑप्शन नंबर डी आहे काउंटर बोरिंग. आताच तुम्हाला सांगितलं होतं की आहे त्या होलला काटकोनामध्ये मोठं करणं, या प्रक्रियेला काय म्हणतो आपण या ठिकाणी, या ठिकाणी म्हणलं काउंटर बोरिंग म्हणलेलं आहे. आणि आता या ठिकाणी काय विचारले की आहे त्या होलला अशा पद्धतीच्या अँगलमध्ये मोठं करणं, अशा पद्धतीला काय म्हणतो या ठिकाणी आपण, काउंटर सिंकिंग. म्हणून राईट आन्सर काय येणार आहे या ठिकाणी, काउंटर सिंकिंग. त्यानंतर जर बघितलं आपण क्वेश्चन नंबर 12, ड्रिल स्लीव इज यूज्ड व्हेन द टेपर शंक ऑफ द ड्रिल इज. म्हणजेच काय, आता या ड्रिलिंग मशीनवर आपण या ठिकाणी कुठं स्लीव वापरतो आणि कुठं काय असतो माहिती आहे का, सॉकेट वापरतो.
दोन गोष्टी आपण या ठिकाणी येतात, स्लीव कधी वापरणार आणि सॉकेट कधी वापरणार. तर काय म्हणलेलं आहे या ठिकाणी की आपण स्लीव कधी वापरणार या ठिकाणी. स्लीव काय असतो माहिती आहे का, कधीही लक्षात ठेवा स्लीव जो आहे तो स्ट्रेट शंक ड्रिल बिटवर वापरत नाही आपण, ते फक्त आणि फक्त कुठं वापरतो तर तो आहे टेपरवरच वापरतो. जे काय टेपर भाग आहे, टेपर शंक ड्रिल आहे, त्या ठिकाणीचा या ठिकाणी वापरला जातो. कोणता? स्लीव किंवा सॉकेट. मग आता आपल्याला प्रश्न विचारला की स्लीव कधी वापरणार आपण, तर ऑप्शन नंबर ए स्मॉलर दॅन द मशीन स्पिंडल, त्याच्यानंतर ऑप्शन बी आहे लार्जर दॅन द मशीन स्पिंडल, त्याच्यानंतर सी आहे इक्वल टू द मशीन स्पिंडल, आणि डी आहे नन ऑफ द अबव. म्हणजे स्लीव कधी वापरणार, तर ज्या वेळेस आपला मशीन स्पिंडलपेक्षा काय टेपर शंक ड्रिल छोटा आहे, दुसरा आहे मशीन स्पिंडलपेक्षा टेपर शंक काय मोठा आहे, आणि तिसरा आहे इक्वल टू द मशीन स्पिंडल म्हणजे मशीन स्पिंडलच्या बरोबरच आहे, आणि चौथा आहे नन ऑफ द म्हणजे वरीलपैकी नाही. तर बघा मित्रांनो, स्लीव काट कुठं वापरणार आपण, ज्या वेळेस मशीनचा स्पिंडल या ठिकाणी आहे, या स्पिंडलमध्ये टेपर शंक जो काय आपला बीट आहे तो टोपरचे शंक कसा आहे छोटा आहे, या स्पिंडलच्या डायमीटरपेक्षा हा छोटा आहे, त्यावेळेस काय वापरणार आपण या ठिकाणी स्लीव वापरणार. मग सॉकेट कुठं वापरणार, ज्या वेळेस मशीन स्पिंडलपेक्षा आपला जो काय टेपर शंक रिले मोठा असेल त्या ठिकाणी काय वापरणार मग सॉकेट आपण या ठिकाणी वापरणार. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण 13. द सुटेबल कटिंग फ्लूड फॉर ड्रिलिंग एम एस फ्लेट इज, म्हणजे काय करायचं मित्र आपल्याला, एम एस म्हणजेच काय माइल्ड स्टील, या माइल्ड स्टीलला काय करायचं आपल्याला ड्रिलिंगची प्रक्रिया करायची. मग ड्रिलिंगची प्रक्रिया करत असताना या ठिकाणी कटिंग फ्लूड्स म्हणून काय वापरणार आपण, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कुलंट वगैरे म्हणून या ठिकाणी काय वापरणार, अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं मित्रांनो. नेहमी आपण एम एस फ्लॅटवर ड्रिलिंग वगैरे करतच असतो, मग त्या ठिकाणी काय वापरतो त्या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर ए आहे सोल्युबल ऑइल, बी आहे कॉम्प्रेस्ड एअर, सी आहे वॉटर, आणि डी आहे ड्राय. या ठिकाणी काय वापरणार, ड्राय करणार का, वॉटर करणार का, कॉम्प्रेस्ड एअर करणार का, किंवा सोल्युबल ऑइल. मित्रांनो जर वॉटरचा जर विचार केला आपण या ठिकाणी, पाण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म काय माहिती आहे का, त्वरित थंड करतो. कुठल्याही याला वापरा तुम्ही, त्वरित थंड करतो. ज्या पद्धतीने तो थंड करतो याच्यामध्ये एक दोषसुद्धा आहे की त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आपण वापरणार त्या ठिकाणी काय करतो माहिती आहे का, हा त्या पार्टला गंजू घालतो, म्हणजेच काय रस्टिंग करतो. म्हणून या ठिकाणी याला पाण्याला सरळ सरळ वापरत नाही, तर एम एस ब्लेडला ड्रायसुद्धा करत नाहीत. कारण ज्यावेळेस आपण ड्रिल बीट आणि जॉबला जो जॉब आहे त्यावेळेस ज्या वापरतो आपण त्यावेळेस काय होतं माहिती आहे मित्रांनो, हीट होतं, म्हणून ते वापरत नाहीत. म्हणून पाणी सरळ सरळ न वापरता या ठिकाणी काय वापरतो आपण, सोल्युबल ऑइल. मागच्या क्वेश्चन सिरीजमध्ये आपण एक क्वेश्चन बघितला होता की ज्यावेळेस सोल्युबल ऑइल याचं मिक्सचर काय असतं, तो जर त्या क्वेश्चनमध्ये आपण असा प्रकार विचारलं होतं की सोल्युबल ऑइल कशा पद्धतीनं तयार करायचं असतं, त्याचा रेशो काय असतं, तर तो असतो 1:20. तर बघा पुढचा क्वेश्चन बघूया आपण या ठिकाणी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, म्हणजे खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते सांगायचं आहे. गेजवरचा हा आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. गेज आर यूज्ड टू चेक द साईज, गेज फक्त चेक साईज करू शकतात. टॅम्पलेट आर यूज्ड टू चेक द साईज, टॅम्पलेट फक्त चेक साईज करू शकतात. गेजेस आर यूज्ड टू मेजर द साईज, गेजर काय करतात मोजमाप करतात. आणि डी आहे गेजेस आर यूज्ड टू चेक द शेप ऑफ कंपोनंट, म्हणजे एखाद्या कंपोनंटचं काय करतात, एखाद्या जॉबचं काय करतात, शेप मोजतात, अशापैकी विचारलेले. तर याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो, तर गेज काय करू शकतात, फक्त चेक करू शकतात. काय चेक करू शकतात, की हा जॉब ओके आहे किंवा ओके नाही, एवढंच गेजेस सांगू शकतात. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 15. अ फिलर गेज इज यूज्ड, अत्यंत सोपा क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे. फिलर गेज म्हणजे फिलर गेजचा कुठं वापर करतो आपण, ॲडजस्टिंग द पार्ट ऑफ प्ले, दोन पार्टमधील प्ले या ठिकाणी पाहण्यासाठी. चेकिंग गॅप बिटवीन मेटिंग पार्ट, आणि सी आहे चेकिंग रेडियस ऑफ जॉब, आणि डी आहे चेकिंग ॲक्युरेसी ऑफ होल. तर मित्रांनो याचं जे काय राईट आन्सर आहे, तर तो दोन पार्टमधला काय करतो, गॅप मोजतो, हा गॅप. तर हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही त्या ठिकाणी. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 16. सेंटर गेज इज यूज्ड टू, म्हणजे सेंटर जो काय सेंटर गेज असतो त्या सेंटर गेजचा उपयोग कोणत्या ठिकाणी करतो, अशा या ठिकाणी प्रश्न आहे. तर ऑप्शन नंबर ए आहे सेटिंग द लेथ टूल ॲट ॲक्युरेट सेंटर हाईट, म्हणजे लेथचा जो काय टूल आहे त्याला ॲक्युरेट सेंटर हाईटला बांधण्यासाठी. बी आहे चेकिंग द पीच ऑफ थ्रेड, पीचचा जो काय थ्रेडचा पीच आहे तो चेक करण्यासाठी. आणि सी आहे चेकिंग द फिट ऑफ थ्रेड, आणि डी आहे चेकिंग द प्रोफाईल ऑफ थ्रेड, म्हणजे प्रोफाईल काय करणार या ठिकाणी थ्रेडचा चेक करण्यासाठी. याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो, तो आहे सेटिंग द लेथ ॲट करेक्ट सेंटर. म्हणजेच काय, ज्यावेळेस या ठिकाणी आपला हेड स्टॉक असतो आणि या ठिकाणी जर बघितलं आपण टेल स्टॉक असतो, तर यांचा एक सेंटर असतो मित्रांनो. ज्यावेळेस या ठिकाणी आपला टूल पोस्ट असतो, तर या ज्यावेळेस आपण जॉब बांधतो, जॉब बांधत असताना
तो आपला जो काही जॉब आहे तो या सेंटरच्या हाईटशी मॅच आहे किंवा नाही ते सगळं चेक करण्याचं काम कोण करतं मित्रांनो, आपला सेंटर गेज करतो. त्यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 17, द ॲक्युरेसी ऑफ आउटसाइड मायक्रोमीटर, आउटसाइड मायक्रोमीटरची ॲक्युरेसी किती आहे असा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर ऑप्शन नंबर ए आहे 0.05 mm, ऑप्शन नंबर बी आहे 0.01 mm, ऑप्शन नंबर सी आहे 0.001 mm आणि ऑप्शन नंबर डी आहे 0.0001 mm. मित्रांनो हा क्वेश्चन अत्यंत सोपा आहे, नेहमी लक्षात ठेवा 0.01 mm म्हणजेच का 10 मायक्रॉनमध्ये हा काय करतो आपला आउटसाइड मायक्रोमीटर काम करतो. मित्रांनो सध्या आपण एक व्हर्नियर कॅलिपर हा एक टॉपिक या ठिकाणी अपलोड केलेला आहे मित्रांनो, जर तो जर कोणी जर बघितलं नसेल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. क्वेश्चन नंबर 18 आहे, विच वन ऑफ पार्ट मायक्रोमीटर यूज टू युनिफॉर्म प्रेशर, परत मायक्रोमीटरचा क्वेश्चन आहे या ठिकाणी. मायक्रोमीटरमध्ये असं विचारलेलं आहे की युनिफॉर्म प्रेशर म्हणजे समान दाब देण्यासाठी कोणतं या ठिकाणी आपण वापरणार आहे. तर ऑप्शन नंबर ए आहे लॉक नट, ऑप्शन नंबर बी आहे फ्रेम, ऑप्शन नंबर सी नट ऑर बोल्ट, त्याच्यानंतर बघितलं जरा ऑप्शन नंबर डी आहे रॅचेस स्टॉप. तर रॅचेस स्टॉपचं मित्रांनो या ठिकाणी काय काम आहे, समान प्रेशर देण्याचं या ठिकाणी रॅचेस स्टॉप काम करतो. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 19 आहे, अ टेपर रिंगेज इज यूज्ड फॉर चेकिंग, जो का टेपर रिंगेज आहे तो त्याचं काय काम आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर ए आहे एक्स्टर्नल टेपर, ऑप्शन नंबर बी इंटरनल टेपर, ऑप्शन नंबर सी एक्स्टर्नल थ्रेड्स आणि ऑप्शन नंबर डी आहे इंटरनल थ्रेड्स. मित्रांनो या ठिकाणी विचारलेलं काय आपल्याला, टेपर शब्द विचारलेला आहे, टेपर शब्द त्याच्यानंतर विचारलेला आहे रिंगेज, रिंग म्हणजेच काय अशा प्रकारची गोल रिंगेज आहे, कशी आहे ती टेपर आहे, हा जो काही रिंग आहे ती कशी आहे टेपर आहे, मग काय याच्यानं कायद्वारे चेक करतो आपण असं विचारलेलं आहे आपल्याला ठिकाणी. तर हा एक्स्टर्नल थ्रेड आणि इंटरनल थ्रेड तर आपण या ठिकाणी चेक करत नाहीत, फक्त आता क्वेश्चन आहे या ठिकाणी आपण एक्स्टर्नल करणार का इंटरनल करणार. मित्रांनो तर बघा जेवढे काही रिंगेज आहे, मग रिंगेज काय करणार माहिती आहे का एक्स्टर्नल, कारण की याच्यामध्ये जो दुसरा जर भाग बघितला आपण तो एक्स्टर्नल चेक करेल याच्यामध्ये, म्हणून राईट आन्सर काय आहे या ठिकाणी एक्स्टर्नल टेपर. ऑप्शन नंबर 20 आहे गेजेस आर मेड ऑफ, गेजेस कोणत्या धातूपासून बनवतात या ठिकाणी असा क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर ए कास्ट आयरन, बी कास्ट स्टील, सी अलॉय स्टील आणि डी आहे माइल्ड स्टील. तर मित्रांनो गेजेस आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो, वर्कशॉपमध्ये वापरतो, इन्स्पेक्शनमध्ये वापरतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपण या ठिकाणी वापरतो, म्हणून त्याला वेगवेगळ्या टेम्परेचरचा परिणाम होऊ नये या ठिकाणी म्हणून अलॉय स्टीलपासून वापरतात. अलॉय म्हणजेच काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त धातूंचं मिश्रण. त्यानंतरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया, टेपर प्लग गेज इज यूज्ड फॉर चेकिंग. आता जे क्वेश्चन येऊन गेला होता मित्रांनो की टेपर रिंगेज, आता या ठिकाणी काय विचारलं होतं की टेपर प्लग गेज त्याचा उपयोग काय अशा प्रकारचं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर टेपर होल्स चेक करतो का, त्याच्यानंतर बी आहे एक्स्टर्नल टेपर ऑफ सिलेंड्रिकल जॉब आणि सी आहे मायनर डायमीटर ऑफ इंटरनल थ्रेड आणि डी आहे डायमीटर ऑफ स्ट्रेट होल. तर मित्रांनो प्रश्न परत एकदा बघा, काय टेपर आहे आणि प्लग गेज आहे, मग टेप असं जर बघितलं तर आपण अशा प्रकारचं एक प्लग गेज या ठिकाणी आहे, मग हा कसा प्रकारचा जॉब चेक करेल की हा, तर आता या ठिकाणी जर बघितलं आपण तो हा अशा पद्धतीचा जॉब चेक करेल ना, मग याचं जे काय राईट आन्सर आहे तर ते आहे टेपर होल. या ठिकाणी बघितलं आपण प्लग गेज जे काय असतात हे होल चेक करतात आणि रिंग गेज जे काय करतात हे काय करतात बाहेरील माप चेक करतात. त्याच्यानंतर जर बघितलं क्वेश्चन नंबर 22, अ प्लेन रिंग गेज इज यूज्ड फॉर चेकिंग, परत क्वेश्चन आलेला आहे रिंग गेजचा याच्यामध्ये, पण कशी आहे अगोदर क्वेश्चन आला होता टेपरचा आणि आता काय आलेलं आहे प्लेन रिंग गेज. तर ऑप्शन नंबर ए आहे टेपर होल्स, त्याच्यानंतर बी आहे एक्स्टर्नल डायमीटर ऑफ सिलेंड्रिकल पार्ट्स, सी आहे मेजर डायमीटर ऑफ एक्स्टर्नल थ्रेड्स आणि डी आहे इंटरनल डायमीटर ऑफ सिलेंड्रिकल पार्ट्स. तर मित्रांनो याचं जे काय राईट आन्सर आहे रिंग गेज आहे, म्हणून कसा काय करेल तो बाहेरील पार्ट्स चेक करेल. जर या ठिकाणी टेपर आला असता तर मग या ठिकाणी टेपर होला असं या ठिकाणी उत्तर आलं असतं. तर क्वेश्चन नंबर 23 आहे, अ प्लग गेज विच हॅज इट्स गो अँड नो गो साईज ऑन द सेम एंड ऑफ इज नाउन एज, म्हणजेच काय या ठिकाणी एक प्लग, एक आपला एक प्लग गेज आहे त्याच्यावर गो आणि नो गो एकाच याच्यावर आहेत, वेगवेगळे वापरण्याची गरज नाही, एकावरच दिलेले आहे, मग त्यावेळेस याला कोणत्या प्रकारचा गेज आहे म्हणतात या ठिकाणी विचारलेलं आहे. तर ऑप्शन नंबर ए सिंगल इंडेड प्लग गेज, ऑप्शन नंबर बी आहे डबल इंडेड प्लग गेज, ऑप्शन नंबर सी आहे प्रोग्रेसिव्ह प्लग गेज आणि ऑप्शन नंबर डी आहे कंटिन्युअस प्लग गेज. कारण या ठिकाणी सिंगल इंडेड म्हणजे एकच इंडेतून असते, डबल डबल इंड पण या ठिकाणी नसतं आणि कंटिन्युअसली प्लग गेज हा सुद्धा नसतो. तर मित्रांनो याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी प्रोग्रेसिव्ह प्लग गेज. तर मित्रांनो हा जो प्रोग्रेसिव्ह प्लग गेज या ठिकाणी विचारलं आहे बघा, जसं आकृतीमध्ये दिसतं हा गो गेज आहे आणि हा नो गो गेज आहे, हा जो काय बघितला आपण प्लग गेज आहे, या प्लग गेज एकावरच आहे, पुढं गो आहे पाठीमागं नो गो आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन जर बघितला आपण,
विच ऑफ द फॉलोइंग गेजेस इज यूज्ड टू चेक द थ्रेडिंग टूल ऑफ लेथ फॉर ॲक्युरेसी ऑन द 60 डिग्री अँगल. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण लेथ मशीनवर जॉब वगैरे ठिकाणी चेक करत असताना आपल्याला काय चेक करायचं आहे, टूलची ॲक्युरेसी चेक करायचं आहे, जे की 60 डिग्रीचा अँगल आपल्याला या ठिकाणी चेक करायचा असेल तर तो ठिकाणी कोणता गेज वापरणार, अशा प्रकारचं या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर पहा, ऑप्शन नंबर ए आहे स्क्रू पिच गेज, बी आहे थ्रेड प्लग गेज, सी आहे सेंटर गेज आणि डी आहे थ्रेड रिंग गेज. मित्रांनो, हा जो काय स्क्रू पिच गेज आहे, या अशा जरी आपण या ठिकाणी थ्रेड बघितलं तर या थ्रेडचा पीच वगैरे किती आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजतं. त्याच्यानंतर थ्रेड प्लग गेज या ठिकाणी विचारलं आहे, म्हणजे इंटरनलचा टेपरचा जो काय आहे या ठिकाणी येतं. त्याच्यानंतर थ्रेड रिंग गेज बघितलं आपण, तर जो काय एक्सटर्नल भागावरचे थ्रेड आहे ते चेक करू शकतो मित्रांनो. तर याचं जे काय राईट आन्सर आहे तर ते आहे मित्रांनो सेंटर गेज. त्यानंतर क्वेश्चन नंबर आहे आपला मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला मागच्या क्वेश्चन सिरीजमध्ये आपण एक क्वेश्चन विचारला होता, तर त्या क्वेश्चनचं आपण या ठिकाणी उत्तर आन्सर या ठिकाणी बघूया. तर तो क्वेश्चन असा होता मित्रांनो, अ मार्किंग ऑफ डेप्थ मायक्रोमीटर इज, म्हणजेच काय आपला जो काय डेप्थ मायक्रोमीटर असतो तर त्याच्यावरची जी आखणी आहे तर ती कशा प्रकारची असते. तर बघा, त्याचे ऑप्शन होते सेम ऑफ द आउटसाइड मायक्रोमीटर, म्हणजे जे काय अदर मायक्रोमीटर आहे त्या प्रकारचे सेम असतात. त्याच्यानंतर रिव्हर्स ऑफ द अदर मायक्रोमीटर, जे अदर दुसरे जे मायक्रोमीटर आहे त्याच्या उलटी असते. आणि ऑप्शन नंबर सी आहे सेम ॲज व्हर्नियर कॅलिपर, व्हर्नियर कॅलिपरसारखी असते. आणि डी आहे नन ऑफ द अबव. तर मित्रांनो, याचं जे काय राईट आन्सर आहे मित्रांनो तर ते आहे रिव्हर्स ऑफ द अदर मायक्रोमीटर. कारण की आउटसाइड मायक्रोमीटर असो, इनसाईड मायक्रोमीटर असो, दुसरं कुठले मायक्रोमीटर जर बघितलं आपण तर त्याच्या उलटी जे काय आखणी आहे तर ती डेप्थ मायक्रोमीटरवर असते. मित्रांनो, याच्यानंतर आजचा क्वेश्चन आज आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे लिस्ट काउंट ऑफ स्टील रूल इन ब्रिटिश सिस्टीम. सिस्टीम कशी आहे माहिती आहे का, ब्रिटिश पद्धतीमध्ये स्टील रूलचा लिस्ट काउंट किती असतो ते तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो या ठिकाणी. तर ऑप्शन नंबर ए आहे 1/3 इंच, बी आहे 1/64 इंच आणि सी आहे 1/63 इंच आणि डी आहे नन ऑफ द अबव. मित्रांनो, याचं आन्सर काय येईल तुम्हाला या ठिकाणी कमेंटद्वारे सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी चार ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही कमेंट करत चला, म्हणजे जर तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे येत असतील ते आम्हाला समजत येतील आणि तुम्हाला कशा प्रकारचे या ठिकाणी क्वेश्चन घ्यायचे असतील ते सुद्धा त्या ठिकाणाहून तुम्ही सांगू शकता. आणि एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मित्रांनो, की तुम्ही कोणत्या ठिकाणाहून आमचे व्हिडिओज पाहत असाल ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता मित्रांनो.